नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीन वार। तर मित्रांनो, मी तुमचं डॅडी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, आणखी एक नवीन लेटेस्ट बर्थडे घेऊन आलो आहे। तुम्हाला सांगितले कोणती लेटेस्ट बर्थडे निघेल सर्व तुम्हाला माहिती आमच्या चॅनलमध्ये असते मित्रांनो। तर बघा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता लवकरात लवकर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करून द्या मित्रांनो, आणि मित्रांनो बेल आयकनला दाबणं हे मदत असेल मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही मित्रांनो। व्हिडिओ लाईक करून द्या आणि मित्रांनो सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकनला दाबणं हे मदत असते मित्रांनो। बेल आयकन नाही दाबली तर नोटिफिकेशन मिळणार नाही। तर आवर्जून सांगतो, सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकनला दाबणं हे मदत असतं। आताच करून द्या मित्रांनो, कारण नंतर वेळ मिळणार नाही। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलंय दररोज लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो मित्रांनो। तर बघा, आज सुद्धा तुम्हाला लेटेस्ट अपडेट घेऊन आलोय मित्रांनो, आणि आणखी घेऊन येणार आहोत। तर बघा मित्रांनो, ही जी लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे आणि खूप जास्त जागा आहे मित्रांनो। ह्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकलेला होता, आणखी एक वेळेस टाकलेला होता मित्रांनो। पण मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये मुदतवाढ झाली आहे मित्रांनो, या भरतीमध्ये मुदतवाढ झालेली आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी पुन्हा आणला मित्रांनो। तुमच्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी चालून आली आहे मित्रांनो, कारण की ज्यांनी ह्यामध्ये फॉर्म भरलेला नाही, ज्यांनी यामध्ये अर्ज दाखल केला नाही, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची भरती म्हणजे ह्यामध्ये त्यांची खूप महत्त्वाची चान्स वाढलेला आहे मित्रांनो। त्यांना एक महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी आली, त्यांनी लवकरात लवकर ह्यामध्ये सहभाग दाखवा, कारण ह्यामध्ये खूप मुदतवाढ झालेली आहे मोठी। तर लवकरात लवकर यामध्ये सहभाग दाखवा, आणि खूप मोठी भरती आहे मित्रांनो। आता बघा, जी भरतीची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर नीट दिसत नसेल तर याची क्वालिटी वाढवून घ्या। खाली चौकट बटन असेल मित्रांनो, त्याला टच करून द्या, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर फुल स्क्रीन दिसेल। फुल स्क्रीन दिसा मी संपूर्ण माहिती करू शकेल, संपूर्ण माहिती करू शकले म्हणजे तुम्ही त्यामध्ये अर्ज दाखल करू शकाल, अर्ज दाखल करू शकला म्हणजे नोकरी मिळू शकेल। तर महत्त्वाची बाब असते, या व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या, चौकट बटन टच करून द्या, म्हणजे संपूर्ण माहिती करू शकेल आणि तुम्ही त्यामध्ये अर्ज दाखल करू शकाल। तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, खूप मोठी भरती आहे, ती बघू शकता तुम्हाला, तुमचे स्क्रीन दिलेलं आहे, तुम्ही बघू सुद्धा शकता जागा किती आहे। तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, यामध्ये मुदतवाढ झालेली आहे मित्रांनो। तुम्हाला सांगतोय आमच्या आणि तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळत असते, आणि लेटेस्ट अपडेट सुद्धा तुम्हाला आणत असतो मित्रांनो। बघा मित्रांनो, लास्ट अपडेटचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देत असतो मित्रांनो, लास्ट डेटचे व्हिडिओ। आणि बघा मित्रांनो, नवीन भरती निघाल ते सुद्धा देत असतो, आणि मित्रांनो काही चेंजेस जरी झाले तरी तुम्हाला ते व्हिडिओ आणत असतो मित्रांनो। तर या भरतीमध्ये काही चेंजेस झाले त्याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, म्हणजे ह्यामध्ये मुदतवाढ झाली आहे। तर बघा मित्रांनो, BMRCL म्हणजे मित्रांनो बंगलोर मेट्रो रेल्वेत 218 जागांसाठी भरती निघाली होती, त्यामध्ये बघा मित्रांनो मुदतवाढ झाली आहे। तर बघा मित्रांनो, आपण याची पुन्हा एक वेळेस माहिती बघणार आहोत, ज्यांनी बघितली नसेल त्यांनी आता बघून घ्या आणि ह्यामध्ये अर्ज दाखल करून द्या। आता बघा मित्रांनो, 218 जागा दिल्या टोटल, पदाचे नाव आणि तपशील बघा मित्रांनो दिले, तुम्हाला जाहिरात क्रमांक दिला, पदाचे नाव दिलं, पसंख्या मित्रांनो। आता बघा मित्रांनो, जाहिरात क्रमांक दिले मित्रांनो BMRCL 83, हे जर पुढचं मित्रांनो हे पुढचं वाचत नाही, हे बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात वेगवेगळी मित्रांनो। आता बघा मित्रांनो, BMRCL 83 यासाठी बघा मित्रांनो पदाचे नाव होते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, सेक्शन इंजिनियर। त्यासाठी मित्रांनो 100 जागा मित्रांनो, 100 जागा होत्या मित्रांनो, त्यासाठी 100 जागा होत्या। आता लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, खूप महत्त्वाची भरती निघाली होती यामध्ये 100 जागा मित्रांनो। आणखी खाली बघा मित्रांनो, खूप जास्त जागा आहे, तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, 218 जागा मित्रांनो, खूप मोठी भरती निघाली होती, अशी भरती पुन्हा निघणार नाही म्हणून तुमच्यासाठी खास करून ऑपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे। पुन्हा ह्यामध्ये मुदतवाढ झालेली आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा मित्रांनो। आता बघा मित्रांनो, दुसरं जाहिरात क्रमांक दिले मित्रांनो तुम्हाला BMRCL 84 मित्रांनो, 83 होता 84 मित्रांनो। आता बघा मित्रांनो, दिले पदाचे नाव डिप्युटी चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर। यासाठी बघा मित्रांनो 50 जागा दिलेला आहे, यासुद्धा खूप जास्त जागा आहे मित्रांनो, लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा। आता बघा मित्रांनो, दिले तुम्हाला पुढची जाहिरात मित्रांनो, जाहिरात क्रमांक BMRCL 85। आता यासाठी बघा मित्रांनो किती जागा आहे, तर यामध्ये बघा मित्रांनो पदाचे नाव दिले चीफ इंजिनियर जनरल, मॅनेजर, एडिशनल CE किंवा DY CE किंवा DGM मॅनेजर आर्किटेक्चर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्चर। आणि मित्रांनो ह्यासाठी जी जागा आहे मित्रांनो, ते 36 जागा आहे मित्रांनो, तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, यासुद्धा खूप जास्त जागा आहे मित्रांनो। आता बघा मित्रांनो, दिलं आहे पुढचा क्रमांक मित्रांनो तुम्हाला BMRCL 0001 मित्रांनो, म्हणजे 0001 हा जाहिरात क्रमांक दिला आहे मित्रांनो। आता पदाचे नाव बघा मित्रांनो काय, असिस्टंट HR, असिस्टंट मॅनेजर HR, यासाठी 6 जागा दिल्या मित्रांनो। आता शेवटचं मित्रांनो BMRCL 86, तर यासाठी बघा मित्रांनो किती जागा आहे, तर यामध्ये बघा मित्रांनो पदवीधर याचं नाव मित्रांनो पदाचं पदवीधर इंजिनियर सिव्हिल, त्यासाठी बघा मित्रांनो 25 जागा दिलेला आहे। असे टोटल जागा मित्रांनो 218 जागा होत आहे। तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, खूप महत्त्वाची भरती निघाली होती, अशी भरती पुन्हा निघणार नाही, महत्त्वाची भरती। या भरतीमध्ये तुम्ही सहभाग दाखवला नाही तर अशी भरती पुन्हा निघणार नाही, तुम्हीसाठी खास करून ऑपॉर्च्युनिटी चालून आली, ह्यामध्ये मुदतवाढ झालेली। तर महत्त्वाची बाबी ह्यामध्ये सहभाग दाखवणं, तुम्हाला सांगितले कोणतीही लेटेस्ट अपडेट निघाली तर सर्वप्रथम आमची चॅनल तुम्हाला माहिती मिळत असते,
तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब बटन प्रेस केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटन प्रेस करून द्या, बेल आयकनला दाबून द्या, कारण हा जो चॅनल आहे मित्रांनो तो खास करून नवीन ओपन केलेला आहे आणि तो तरुण वर्गासाठी ओपन केलेला आहे, कारण त्यांना लवकरात लवकर घरी बसले भरतीविषयी माहिती मिळावी आणि त्यांनी त्यामध्ये अर्ज दाखल करावे, म्हणून लवकरात लवकर चॅनलसाठी चॅनल ओपन केलेलं आहे, खास करून त्यांनी लवकरात लवकर यामध्ये सहभाग दाखवा, सबस्क्राईब बटन प्रेस करा, बेल आयकनला दाबा, म्हणजे त्यांना नोटिफिकेशन मिळत राहील नवीन व्हिडिओची, तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटन प्रेस करा, बेल आयकन दाबा। आता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार मित्रांनो बघा 218 जागा मित्रांनो खूप जास्त जागा आहे, आता शैक्षणिक पात्रतासुद्धा खूप कमी मित्रांनो, बीई किंवा बी टेक किंवा बी आर्किटेक्चर मध्ये झालं पाहिजे किंवा डिप्लोमा किंवा एमबीए झालं पाहिजे, तर यासाठी अप्लाय करू शकता आणि नाही करू शकणार नाही। नोकरी ठिकाण बघा मित्रांनो काय, तर नोकरी ठिकाण मित्रांनो बंगलोर कर्नाटकमध्ये मित्रांनो नोकरी ठिकाण। आता बघा मित्रांनो यासाठी फी, सर्वांना हीच अडचण असते की यासाठी फी काय असेल, तर यासाठी कोणालाच काही फी नाही मित्रांनो, सर्व कॅन्डिडेट्सला यामध्ये फी माफ आहे, सर्व विद्यार्थ्यांना ह्यामध्ये फी माफ आहे, कोणालाच फी नाही मित्रांनो। आता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला तुमची स्क्रीन दिली मित्रांनो, हे बघा मित्रांनो 8 किंवा 22 एप्रिल 2019 होते मित्रांनो, पण यावेळी डॅश मारले मित्रांनो, आणि मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 6 मे 2019 रोजी 4 वाजेपर्यंत मित्रांनो, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मित्रांनो 6 मे 2019 रोजी, त्यानंतर अर्ज दाखल करू शकणार नाही। तर महत्त्वाची बाब आहे 6 मेच्या आतच तुम्ही अर्ज दाखल करून द्या, खूप महत्त्वाची भरती नाही होती 218 जागांसाठी, तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती, अशी भरती पुन्हा निघणार नाही, तुम्हाला खास करून आवडून विनंती करतो की यामध्ये अर्ज दाखल करा। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला आमच्या कमेंट्स बघून नक्की लिहून पाठवा, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, तुमची फॅमिली तुमच्या बहिणी किंवा भावनी ह्या व्हिडिओ जर तुमची शिक्षण पात्रता कंप्लीट केली असेल त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, किंवा तुमच्या फ्रेंडने जर केली असेल शिक्षण पात्रता कंप्लीट तर त्यांना शेअर करा, आणि महत्त्वाची बाब आहे तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईबला प्रेस केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईबला प्रेस करा, बेल आयकन दाबा, कारण लेटेस्ट चॅनल ओपन केलं मित्रांनो तरुण वर्गासाठी, तर महत्त्वाची बाब लवकरात लवकर सबस्क्राईबला प्रेस करा, बेल आयकन दाबा। तर भेटूया पुढच्या वेळेत, तो पण धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेमध्ये।